भारतीय जनता पार्टीच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त राहाता तालुका भाजपच्या वतीनं राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करण्यात आलं. याप्रसंगी भाजपचे उमेश झगडे, लवलेश लोखंडे, बाळासाहेब भगत, नंदकुमार जेजूरकर, संजय सोमवंशी, डॉ केवाय गाडेकर, अनिल बोठे, पंकज लोंडे, भरत आनप, अण्णासाहेब वाणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गोगुळ घोगरे, डॉ म्हस्के, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते. पूर्ण होते त्यानिमित्ताने जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक भानुदासजी बेर्ड सर यांनी आम्हाला विविध कार्यक्रम घ्यायला लावले होते. ते एक प्रथम कार्यक्रम म्हणून राहाता येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि यानंतर 6 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत विविध ठिकाणी कार्यक्रम घेणार आहेत. यानंतर आम्ही उद्या शिर्डी येथे गोशाळेला चारा देण्याचाही कार्यक्रम घेणार आहे. असे तालुकाभर आम्ही 17 कार्यक्रम घेणार आहे. 37 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानं अहमदनगर जिल्हा भाजपच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम राहाता तालुक्याच्या वतीनं आणि शहराच्या वतीनं इथे आयोजित केलं आहे. त्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर घोगरे साहेब व डॉक्टर म्हस्के साहेब तसेच आमचे तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजूरकर आणि संजय भाऊ सोमवंशी, अनिल राबोटे आणि इतर सर्व कार्यकर्ते नगरसेवक हे जे उपस्थित राहिलेत आणि कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या सर्वांचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण. प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरे, माय न्यूज, राहता.